विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, एकूणच जर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा आपण विचार केला की जो 2025 पासून लागू होणार आहे, अशा सर्व राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांकरिता आपल्या ह्या आजच्या सेशनचं आपण आयोजन केलेलं आहे की ज्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत नीतीशास्त्र सचोटी आणि योग्यता, जो आपला पेपर क्रमांक 4 आहे, म्हणजेच ज्याला सर्वसाधारणपणे एथिक्स म्हटलं जातं, अशा एथिक्स विषयाची तयारी कशी करावी. आता खरं तर हे सेशन जे आहे ते फक्त MPSC विद्यार्थ्यांकरताच आहे का, तर तसं नाही आहे. कारण सिलॅबस हा जवळपास UPSC आणि MPSC डिक्टो सेम आहे. त्यामुळे सदरचं सत्र जे आहे ते राज्यसेवा जे डिस्क्रिप्टिव्हची तयारी करतायत त्यांच्यासाठी, प्लस जे विद्यार्थी UPSC तयारी करतायत त्यांच्यासाठी सुद्धा हे सेशन आपल्याला उपयोगी पडणार आहे. मित्रांनो, सुरुवात करूयात या एथिक्स या पेपरच्या एकूण चर्चेसंदर्भात किंवा त्याच्या रणनीतीसंदर्भात. पहा, जर आपण या पेपरचं स्वरूप पाहिलं किंवा मुख्य परीक्षेचं स्वरूप पाहिलं तर आपल्याला एकूण पेपर 4 आहेत, ज्यामध्ये पेपर क्रमांक 1 जो आहे त्यामध्ये इतिहास, समाज आणि भूगोल, पेपर क्रमांक 2 भारतीय राज्यव्यवस्था, प्रशासन व आंतरराष्ट्रीय संबंध, पेपर 3 अर्थशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण इत्यादी, आणि पेपर 4 नीतीशास्त्र सचोटी आणि योग्यता. म्हणजेच काय की डिस्क्रिप्टिव्ह मुख्य परीक्षा जी असेल त्याच्यातला अख्खा एक अवघा पेपर, पेपर क्रमांक 4, ज्यामध्ये नीतिमत्ता सचोटी यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी योग्य प्रकारचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण जर आपण UPSC विद्यार्थ्यांचा आधार घेतला, त्यांना जर नजरेसमोर ठेवलं, तर मित्रांनो तुम्हाला IAS व्हायचं असेल तर या पेपरमध्ये किमान 120 ते 150 रेंजमध्ये तुमचे मार्क्स असलेच पाहिजेत. अन्यथा तुम्हाला ते स्वप्न हे दिवास्वप्न म्हणूनच तिथे त्या ठिकाणी त्याची तिलांजली द्यावी लागेल. आणि म्हणून जर आपल्याला सिलेक्ट व्हायचं असेल, मनाजोक्त पद मिळवायचं असेल, तर ह्या पेपर क्रमांक 4 तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते सहज पडतात, मिळतात. बघूया काय करावं लागेल त्यासाठी. एकूणच या ठिकाणी एक कोट आहे बघा, मुक्तसीर सी जिंदगी के भी अजीब फसाने हैं, यहाँ तीर भी चराने हैं और परिंदे भी बचाने हैं. यहाँ तीर भी चलाने हैं और परिंदे भी बचाने हैं. बघा, उद्या IAS ऑफिसर झाल्यावर किंवा डेप्युटी कलेक्टर झाल्यावर किंवा कुठल्याही प्रकारचं पद मिळवल्यानंतर मित्रांनो, जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल प्रशासनामध्ये जाल तेव्हा तुमची स्थिती अशीच असणार आहे. तुम्हाला एका बाजूला तिथे तीर पण चालवायचे आहेत, बाण पण चालवायचे आहेत, आणि दुसऱ्या बाजूला पक्षी पण मरता कामा नये, लक्षात घ्या, तेही वाचवायचे आहेत. आणि हा जो डायलेमा आहे ना, हा डायलेमा सातत्याने तुमच्या समोर येणार आहे. एक अधिकारी म्हणून काम करत असताना लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं काय आहे की एथिक्स हा पेपर आपण का अभ्यासायचा आहे त्याची सुरुवात आपण करतोय. की हा जो एथिक्सचा पेपर आहे, जेव्हा तुम्ही उद्या अधिकारी बनाल, अधिकारी बनल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष काम करायला सुरुवात कराल, तेव्हा तुमच्यासमोर असे अनेक प्रसंग येणार आहेत की जिथे तुमची एथिकल व्हॅल्यूज जे आहे किंवा एथिक्स जे आहेत ते खऱ्या अर्थाने तपासले जाणार आहेत, ते तपासणे तिथे होणार आहे. आणि म्हणून ह्या कोर्टने आपण ह्या ठिकाणी सुरुवात केली की जिथे आपल्याला या नीतीशास्त्र सचोटी आणि योग्यता ह्या पेपरचे नक्की का आपण अभ्यास करायचा आहे त्याचं महत्त्व तुम्हाला पटावं. पहा, इथे आपल्याला महाभारतातला हा एक प्रसंग मी तुम्हाला दाखवतोय. हे चित्र आहे बघा, हे आहेत युधिष्ठिर आणि त्यांचे इतर बंधू जे आहेत त्या ठिकाणी मूर्छित होऊन पडलेले आहेत. तर महाभारतामध्ये तसं बघितलं तर रती महारथी भरभरून आहे, पण त्या रती आणि महारथीमध्ये जर आपण एथिकल बघितलं, एथिकल कॅरेक्टर जे सर्वात जास्त प्रिय, लोकप्रिय आणि ज्याचं वंदना केली जाते असं कॅरेक्टर म्हणजे युधिष्ठिर, ज्यांना धर्मराज असंही म्हणलं जातं. धर्माचं सर्वोत्तम पालन करणाऱ्या व्यक्तीपैकी ते एक मानले जातात. तसं बघितलं तर स्किलनुसार अर्जुन, त्यानंतर युधिष्ठिर हे खूप महान होते, पण त्याच वेळेस धर्माच्या संदर्भात, धर्मानुसार आचरण करणाऱ्या संदर्भात, पालन करणाऱ्या संदर्भात, स्वतःच्या तत्वांचं कोणत्याही परिस्थितीमध्ये
त्यांना मुरड न घालणारा त्याच्यानुसार आचरण करणारा व्यक्ती म्हणून युधिष्ठिर यांना ओळखलं जातं. इथे हा जो प्रसंग आहे, यक्ष आहेत आणि यक्ष त्या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत, जवळपास 18 ते 20 प्रश्न समथिंग आहेत. तर हे जे प्रश्न विचारत आहेत त्या युधिष्ठिरांना आणि त्यानुसार ते जे उदाहरण किंवा त्याची जी विश्लेषण करतात हे लाजवाब आहे. तुम्ही नक्की ह्याबद्दल काहीतरी वाचा की त्यातून तुम्हाला समजेल की त्या काळामध्ये कशा प्रकारे तात्विक बैठक होती भारतीय समाजाला, त्या काळामध्ये व्यक्तीने कसं वागावं हे कशा प्रकारे अपेक्षित केलं जायचं हे तुम्हाला खूप छानपणे त्या ठिकाणी समजेल. म्हणजे एक प्रश्न त्यामध्ये असा आहे की हा जो सूर्य आहे तो दररोज सकाळी त्याच वेळेला कसा काय उगवतो, तो परिक्रमा कशी घालतो, तो नक्की थकत का नाही, तो एखाद्या दिवशी सुट्टी का घेत नाही. मी थोडंसं वेगळ्या शब्दामध्ये सांगतोय तुम्हाला समजावं म्हणून. आणि युधिष्ठिरांचं उत्तर असं होतं, धर्म. धर्म इथे धर्म धम्म म्हणजे काय की सूर्य याला एक व्यक्ती मानलं तर एक व्यक्ती म्हणून त्या सूर्याची स्वतःची काही नीतिमत्ता आहे, ती नीतिमत्ता जपण्याचं काम सूर्य दररोज त्याच वेळेला उगवून दररोज त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालून करीत असतो असं त्यांना त्या ठिकाणी म्हणायचं आहे. आता त्या काळामध्ये सूर्यकेंद्रीय सिद्धांत नव्हता, त्या काळामध्ये पृथ्वी केंद्रीय सिद्धांत होता, त्याच्यामुळे त्याच्या प्रकारची उत्तर आहेत. पण महत्त्वाचा मुद्दा वेगळा आहे, आपला जो अभ्यासायचा आहे तो म्हणजे काय, नीतिमत्ता. बघा आणखी एक प्रसंग तुम्हाला माहिती असेल तोही सांगतो. या ठिकाणी हे टायटॅनिकचं जहाज आहे, ऐका नाही, हे टायटॅनिकचं जहाज बुडालेलं आहे आणि या ठिकाणी बघा त्याचे हे कॅप्टन होते, कॅप्टन एडवर्ड स्मिथ असं यांचं नाव होतं. लक्षात घ्या, कॅप्टन एडवर्ड स्मिथ यांच्यावरती त्यांच्या मरणोपरांत अनेक प्रकारचे खटले चालले गेले ब्रिटनमध्ये, इकडे अमेरिकेमध्ये, आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर दोषारोपही ठेवण्यात आला. त्यांच्यावरती दोषारोप ठेवण्यात आला की त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा त्यांनी जहाजाचा स्पीड कमी केला नाही. पण त्याच वेळेस ब्रिटन आणि अमेरिकेच्या ह्या दोन्ही खटल्यामध्ये एक बाजू मात्र अधोरेखित करण्यात आली, ते म्हणजे त्यांचे एथिक्स. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी त्यांच्या जहाजेवरचा प्रत्येक व्यक्ती कसा सुखरूप खाली सोडता येईल आणि जे काही लाईफबोट असायच्या त्याच्यामधून तो कसे वाचवता येतील, त्यातही विशेष करून महिला आणि बालकं यांच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि शेवटपर्यंत ते जहाज जे आहे या जहाजाची संपूर्ण जबाबदारी स्वतः घेऊन आपल्या मृत्यूला त्यांनी कवटाळलं. हे काय आहेत, हे आहेत प्रोफेशनल एथिक्स. एथिक्स त्या डायलेमामध्ये त्यांना जर वाटलं असतं तर त्यांनी सहजपणे एक मस्तपैकी आपल्यासाठी बोट काढून ठेवली असती, मस्तपैकी उडी मारली असते आणि स्वतः मात्र निघून गेले असते किनाऱ्यावरती. पण तसं केलं नाही, प्रत्येक व्यक्तीला अगोदर सुरक्षित पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, ते कॅप्टन एडवर्ड स्मिथ. आणि हे अजरामर आहेत, जसं हे जहाज तसं त्यांचे एथिकल व्हॅल्यूज आणि प्रोफेशनलिझम. त्याचबरोबर तुम्हाला ही गाडी माहितीच आहे. आता ही गाडी, अँबॅसेडर गाडी, जी तुम्हा सर्वांचं स्वप्न आहे, तुम्हाला ही गाडी मिळावी. आजकाल त्या गाड्या राहिल्या नाहीत फारशा, ह्या आता नवीन नवीन गाड्या येतात, पण तरीसुद्धा याचं जे सिम्बॉलिक व्हॅल्यू आहे ती फार काही कमी झालेली नाही आहे अजून पण, बरं का. आता एक अधिकारी आहे, समजा मस्तपैकी त्याकडे एक छानशी गाडी आहे आणि तो अधिकारी काय करतो आहे, तर त्याच्या या सरकारी गाडीचा उपयोग दळणाचे डबे आणण्यासाठी करतो आहे. हो, दळणाचे डबे किंवा काहीतरी भाजीपाला आणण्यासाठी, किंवा बायकोला कुठेतरी आपलं मॉलमध्ये जायचं आहे किंवा इकडे तिकडे जायचं आहे, तर सरकारची ही गाडी वापरली जाते आहे. किंवा ॲटलीस्ट गाडी नाही पण ड्रायव्हर तरी त्या ठिकाणी आहे, कुठेतरी मेहुण्याचं लग्न आहे, मेहुणीचं लग्न आहे, चला ड्रायव्हर घेऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या, जे काही कामावरती तो व्यक्ती काम करतो आहे तो व्यक्ती सरकारचा कर्मचारी आहे. तर सरकारी काम सोडून इतर जर खाजगी कामांकरता तुम्ही ड्रायव्हर वापरत असाल, खाजगी कामाकरता जर ही गाडी वापरत असाल, तर इथे कसला प्रश्न आहे, हे योग्य आहे का, काही अयोग्य आहे. जर अयोग्य असेल तर ते का अयोग्य आहे, आणि योग्य असेल तर ते का योग्य आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि याचंच लक्षात घ्या, हे अयोग्य आहे का योग्य आहे का हे समजून घेण्याची क्षमता तुम्हाला एथिक्स पेपरमधून मिळणार आहे. आणि त्याच माध्यमातून तुम्ही उद्या जेव्हा अधिकारी व्हाल तेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने ह्या बाबी समजू शकतील की नक्की काय आहे. एक काळ होता, एक उदाहरण सांगतो तुम्हाला, एक काळ होता मध्ययुगीन कालखंडामध्ये जेव्हा राजाला नजराना पेश व्हायचा. नजराना म्हणजे काय, राजेसाहेबांना खुश करण्यासाठी, राजेसाहेबांची आपल्यावरती
खफा खफा दृष्टी होऊ नये, राजेसाहेबांची आपल्यावरती वक्र दृष्टी पडू नये आणि आपण निवांत राहावं यासाठी राजाला काही भेटवस्तू लोक स्वतःहून द्यायचे. नजराण्याचं रूपांतर हे जबराण्यामध्ये झालं कधी? ब्रिटिशांच्या कालखंडात. ब्रिटिशांच्या कालखंडात हे अधिकारी किंवा जो काही सर्वंट होते हे सगळे जबरदस्तीने लोकांकडून शोषण करायचे रेव्हेन्यूच्या स्वरूपात किंवा इतर स्वरूपात. म्हणजे नजराणा जबराणा या स्वरूपात तो रूपांतरित झाला. आणि त्यानंतर जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अनेक अधिकारी त्या ठिकाणी शुक्राणा घ्यायला लागले. शुक्राणा म्हणजे काय हो? ते शुक्रिया अदा करणे की एक मेथड आहे. शुक्रिया क्यों अदा करेगा कोई? तर शुक्रिया जेव्हा एखादा व्यक्ती अदा करेल त्याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीला त्या अधिकाऱ्याने काहीतरी फेवरेटिझम केलेलं आहे. म्हणजे समजा एखादं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, समजा एखादं त्याचं काम करून दिलं आहे, तर तो व्यक्ती त्या अधिकाऱ्याला काय करतोय? साहेब शुक्रिया, हा शुक्राणा. मग नजराणा ते जबराणा आणि जबराणा ते शुक्राणा, ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या कशा आहेत? योग्य आहेत का अयोग्य आहेत का? एथिक्समध्ये समजतील. मात्र आजचा सिव्हिल सर्वंट जो आहे, आजचा जो प्रशासकीय अधिकारी आहे, त्याने ह्या तिन्ही गोष्टींपासून दूर राहिलं पाहिजे. ना शुक्राणा, ना जबराणा, ना त्यापूर्वीचा नजराणा, काहीही नाही. भारतीय राज्यघटना खूप संरक्षण प्रदान करते. भारतीय संसदेद्वारा जे कायदे पारित आहेत त्यापासून संरक्षण आणि त्याचबरोबर खूप चांगलं वेतनही मिळतं. आणि अशा वेळेस प्रचंड अधिकार, प्रचंड प्रतिष्ठा असणाऱ्या ह्या पदाद्वारे किंवा पदावरच्या व्यक्तीद्वारे काही एक विशिष्ट प्रकारचं वर्तन अपेक्षित आहे. आणि तेच वर्तन म्हणजे एथिक्स आहेत. लक्षात घ्या, हे प्रोफेशनल एथिक्स आहेत. बघूयात काय मुद्दे आहेत हे. बघा, ही एक व्यक्ती आहे, ही सर्वसामान्य व्यक्ती आहे. आणि सामान्य व्यक्ती या नात्याने जेव्हा जेव्हा आपण आपलं जीवन जगतो ना, तेव्हा आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असताना एक सामान्य व्यक्ती म्हणून काय वागावं, काय वागू नये, हां, कसं वागावं, कसं वागू नये. फॉर एक्झाम्पल, चालता चालता नळ सुरू असेल पाण्याचा, अरे बंद करा. किंवा स्वतःकडे खूप पैसे आहेत म्हणून तुम्ही विकत घ्याल दूध आणि टाकून द्याल, नाही टाकू नका, ते तुमच्या तसं नाही आहे, ते तुमचं घरातलं नाही आहे, ही साधन संपत्ती देशाची आहे, असं करू नका. नाही का? म्हणजे अशा पद्धतीने काय करावं, काय करू नये, खरं बोलावं नेहमी, खोटं बोलू नये, हे जे काही वैयक्तिक स्वरूपामध्ये आपण नियम आपल्या स्वतःवरती लादलेले आहेत, समाजाने आपल्यावर लादलेले आहेत, पण हे कुठेही लिखित नाही आहेत. मग अशा वैयक्तिक स्वरूपातले जे नीती नियम असतात त्यांना म्हणतात मूल्य. लक्षात ठेवा, म्हणजेच काय? व्हॅल्यू. व्हॅल्यू हे असतात व्हॅल्यू, आणि अनेक वचनी म्हणजे व्हॅल्यूज, मूल्य असं. मग वैयक्तिक स्वरूपामध्ये अशा प्रकारची जे काही बाबी आपण पाळतो, करू नये, करावं, त्या नियमांना मूल्य म्हटलं जातं. पण जेव्हा ही सर्वसामान्य व्यक्ती एखादं प्रोफेशन निवडते, जीवन जगण्यासाठी तुम्हाला पैसे कमवायचे आहेत, मग पैसे कमवण्यासाठी तुम्हाला एखादा व्यवसाय करावा लागेल ना, मग तुम्ही जेव्हा तो एखादा व्यवसाय करता तेव्हा त्या त्या व्यवसायाशी निगडीत काही करावे, काही करू नये, डूज अँड डोंट्स त्या ठिकाणी तुम्हाला फॉलो करावे लागतात. ते लिखित नसतात, काही लिखित असतात पण बरेचसे लिखित नसतात. तर ते काय करावे, काय करू नये, हे जे काही तुमच्या प्रोफेशनशी संबंधित आहेत ना मित्रांनो, ते मात्र काय होतात? एथिक्स ओळखले जातात. कसे? बघा, पुन्हा एकदा, सामान्य व्यक्ती त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही काय करावे, काय करू नये, हे जे काही नियम पाळत असते, जे लिखित नाही आहेत, त्याला मूल्य म्हणतात. मात्र हीच व्यक्ती जर एखाद्या प्रोफेशनमध्ये पोहोचली, एखादं प्रोफेशन त्याने निवडलं, प्रोफेशन समजा हा IAS ऑफिसर आहे, ह्या मॅडम नर्स आहेत, नाही का, हा एक फुटबॉलपटू आहे, ठीक आहे, हा पायलट आहे, हा टेनिसपटू आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे प्रोफेशन आहेत, व्यवसाय आहेत. आणि प्रत्येक व्यवसायाची आपली स्वतःची काही नीतिमत्ता असते, प्रत्येक व्यवसायाची आपली स्वतःची काही एथिक्स असतात. लक्षात घ्या, एथिक्स म्हणजे काय? मग तर सामान्य व्यक्ती म्हणून तुम्ही जेव्हा काय करावे, काय करू नये याबद्दल निर्णय घेत असता, तसंच एखाद्या प्रोफेशनचा घटक म्हणून म्हणजे बीइंग अ लॉयर, बीइंग अ डॉक्टर, बीइंग अ प्रोफेसर, मी जेव्हा एखादं माझ्या स्वतःवरती काही बंधनं लादून घेतो, काय करावं, काय करू नये याची, तेव्हा त्याला म्हटलं जातं एथिक्स.
मूल्य ही सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत असतात आणि तीच मूल्य किंवा तीच मूल्य खरं तर रूपांतरित होतात एथिक्समध्ये जेव्हा ती व्यक्ती एखाद्या प्रोफेशनचा भाग असते। म्हणजे बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असेल बघा की जेव्हा अजमल कसाबने इथे हल्ला केला आणि भारतावर हल्ला केला तेव्हा अजमल कसाबचं वकील पत्र कोणी घेऊ नये असं त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना वाटत होतं। परंतु बीइंग अ लॉयर माझं प्रोफेशन आहे, माझे प्रोफेशनल एथिक्स आहेत की ते सांगतात की नाही, व्यक्ती कोणीही असो त्याचं वकील पत्र मी घेणं हे माझ्या एथिकली करेक्ट आहे, त्याला वकील पत्र त्याचं मी घेणं हे एथिकली करेक्ट आहे। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, एखाद्या प्रोफेशनचे एथिक्स हे तुम्हाला किती मजबूत बनवतात, किती ते तुम्हाला धैर्य प्राप्त करून देतात जर तुम्ही ते फॉलो केले तर। एखादा डॉक्टर आहे, तो डॉक्टर ज्या वेळेस एखादी प्रोसिजर बाजूला ठेवतो आणि पटकन त्या ठिकाणी जाऊन काम करतो, त्याची सर्जरी असेल ते सर्जरी करतो, तर ते सर्जरी करणं हे त्याचं काय आहे? हां, त्या ठिकाणी एखादा सर्जरी आहे तो सर्जरी करतोय आणि दुसरा एखादा डॉक्टर आहे समजा, तो असं म्हणतोय की नाही अगोदर पैसे भरा, त्या ठिकाणी पोलीस फॉर्म आहे तो पोलीस त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना कळवा, त्यानंतर मी काय करेन ही रिसर्च प्रोसेस सुरू करेन, किंवा ॲटलीस्ट तुम्ही तिकडे प्रोसेस सुरू करा, मी इकडे प्रोसेस सुरू करतो। आता अशा व्यक्तीला तुम्ही निर्दयी मानवतेला कलंक असं म्हणणार का? तर नाही, ते त्याचे प्रोफेशनल एथिक्स आहेत। कारण बीइंग अ डॉक्टर त्याला काही त्या ठिकाणी काय करावे काय करू नये हे फॉलो करावं लागतात कंडक्ट। अगदी तशाच पद्धतीने उद्या तुम्ही IAS झालात, डेप्युटी कलेक्टर झालात, पोलीस झालात, तर तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रोफेशनचे काही एथिक्स फॉलो करावे लागतात। आणि बीइंग अ IPS ऑफिसर, बीइंग अ IAS ऑफिसर, जेव्हा तुम्ही तुमच्या प्रोफेशनचे काही करावे काही करू नये काही डूज अँड काही डोंट्स जेव्हा फॉलो करता, तेव्हा डेफिनेटली मित्रांनो ते एथिक्स असतात, त्या एथिक्सचं तुमच्या त्या ठिकाणी तुम्ही पालन केलं पाहिजे। उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ जेव्हा IAS व्हाल, जेव्हा तुम्ही IPS व्हाल, जेव्हा तुम्ही एखाद्या प्रशासनात तुम्ही अधिकारी व्हाल, तेव्हा तुमच्याकडून काय अपेक्षा आहे, तुमचं एक एथिकल कोड काय आहे? पॉलिटिकली न्यूट्रल राहणे। आता राजकीयदृष्ट्या तटस्थ राहणं हे तुमचं पॉलिटिकल, तुमचं हे एथिक आहे, तुमचं ते एथिकल कोड आहे। मग आता हे तुम्ही राहिलं पाहिजे ना? हो, राहिलं पाहिजे। एखाद्या राजकारण्याशी संघ किंवा राजकारण्याशी तुम्ही जेव्हा जवळीक साधता तेव्हा मग ते काय आहे, ते तुमचं वागणं एथिकल आहे का, ते नीतिमत्तेला धरून आहे का? नाही, त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित व्हायला लागतो। बरं, एक उदाहरण घेऊया। जेव्हा भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी जेव्हा रिटायरमेंटनंतर संसदेमध्ये राज्यसभेचं खासदार पद स्वीकारलं, तर एक सरन्यायाधीश पदाचा व्यक्ती एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षाकडून जेव्हा तो खासदारकी स्वीकारतो हे कितपत योग्य आहे, हे कितपत अयोग्य आहे? निर्णय तुम्ही घ्यायचा आहे किंवा तर घेण्यासाठी तुम्ही सक्षम बनायचं आहे, त्यासाठी एथिक्सचा अभ्यास करायचा आहे। किंवा असं समजा इलेक्शन कमिशनर आहेत आणि हे इलेक्शन कमिशनर त्यांच्या रिटायरमेंटनंतर एखाद्या राजकीय पक्षाकडून किंवा राजकीय पक्ष जॉईन करतात आणि त्यानंतर ते निवडणुकीला उभे राहतात। किंवा एखादा IPS ऑफिसर आहे आणि तो राजकीय पक्षाच्या मध्ये एंट्री करतो आणि त्यानंतर पुढे खासदार बनतो। आता तसं लिगली बघितलं ना मित्रांनो, कुठेही नियम असा नाही, लिखित नियम नाही की अशा इलेक्शन कमिशनरने किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशाने रिटायरमेंट नंतर एखादा राजकीय पक्ष जॉईन करू नये असा कुठेही लिखित नियम नाही। पण जरी तो नियम नसला तरी सुद्धा एथिकली काय त्याचा परिणाम तुमच्या मागच्या जनरेशनवर कसा होणार आहे, त्याचं काय, हे कुठल्या पुस्तकात नाही लिहिलेलं, हे तुमच्या हृदयात आहे, हे तुमच्या हृदयात आहे। आणि लक्षात घ्या, ही हृदयातली संवेदनशीलता, ही हृदयातली त्या ठिकाणी नीतिमत्ता, हीच तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमचे नियम त्या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरत असते, ते म्हणजे एथिक्स आहेत। लक्षात घ्या, हे एथिक्स आहेत। आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, एथिक्स हे प्रोफेशनशी निगडीत असतात, मूल्य हे वैयक्तिक जीवनाशी निगडीत असतात। आता ह्याच एथिक्स पेपरचा आपण अभ्यास कसा करायचा ह्याची चर्चा या ठिकाणी करतोय। बघा, हा पेपर जो आहे तो का ठेवला तुम्हाला अभ्यासाला, कारण आयोगाला तुमच्यामधले अखंडता, सार्वजनिक जीवनातली योग्यता, तुमचा ॲटिट्यूड, तुमचा ॲप्रोच,
हा तपासायचा आहे की उद्या हा व्यक्ती आम्ही जर सिलेक्ट केला अधिकारी म्हणून तर तिथे गेल्यानंतर हा कसा वागेल, निर्णय कसे घेईल हे त्यांना पाहायचं आहे। लक्षात घ्या, म्हणजे एखाद्या बघा तुम्ही जेव्हा अधिकारी झाला तर तुम्हाला दोन प्रकारचे लोक सांभाळायचे आहेत। एक म्हणजे तुमच्या हाताखालचे, तुमच्या ऑफिसमधले कर्मचारी, त्यांचं काही प्रसंग असतील, त्यांच्या जीवनातले वैयक्तिक काही प्रसंग असतील, त्यांच्या सार्वजनिक जीवनातली संकटं असतील, यामध्ये तुम्हाला त्यांची ढाल बनून त्या ठिकाणी उभं राहायचं। हां, तो संकट किंवा तो प्रसंग हा नीतिमत्तेला धरून असेल तरच निश्चितपणे, तर त्यांची ढाल बनून राहायचं आहे। आणि दुसऱ्या बाजूला जे सर्वसामान्य लोक आहे, ज्यांच्या चेहऱ्यावरती ज्यांच्या डोळ्यामधलं जे पाणी आहे, जे अश्रू आहे, ते तुम्हाला पुसायचं आहे, तर त्या लोकांप्रतीसुद्धा तुम्ही काय असलं पाहिजे, नेहमी स्वतःला बांधिलकी दर्शवली पाहिजे। आता ह्या ही कामं करत असताना तुमच्याकडून तुमच्या प्रोफेशनचे काही जे एथिक्स आहेत हे तुम्ही कसं फॉलो करणार हे पाहण्याचा प्रयत्न या पेपरमधून आयोग करत असतं, या पेपरमधून आयोग करत असतं। उदाहरणार्थ की एखादं झोपडपट्टी आहे आणि ती निश्चित आहे, ती एन्क्रोचमेंट आहे, तुम्ही काय करणार? अनेक लहान मुलं आणि स्त्रिया आहेत, रस्त्यावरती येतील, मग आता काय करणार? अशा वेळेस तुम्ही काय करणार? किंवा दुसरा प्रसंग घ्या, एखादी शाळा अनधिकृत आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण तिथे जवळपास शेकडो मुलं अभ्यास करतायत, शेकडो मुलं मुली अभ्यास करतायत, दुसऱ्या शाळेमध्ये तिथे आसपास कुठे शाळा नाही आहे जेणेकरून त्यांचं समायोजन करता येईल, काय करणार? अनधिकृत शाळा बंद करणार, टाळं ठोकणार की काय करणार? का त्यांना रस्ता सांगाल, नाही नाही तुम्ही हे अशा प्रकारे जा आणि मान्यता मिळवा ना, काय करणार? असे अनेक पेच प्रसंग तुम्हाला सातत्याने येणार आहेत आणि तेव्हा तुमच्यामधल्या ह्या तिन्ही चारही गुणांचा सातत्याने कस लागणार आहे आणि हे तुम्हाला आत्ताच त्या ठिकाणी तपासून पाहायचं आहे आयोगाला तुमच्यामध्ये, आणि म्हणून हा पेपर त्या ठिकाणी आहे। पुढचा मुद्दा, ह्या नक्की पेपरची आपण तयारी कशी करू शकतो? मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे एथिक्सच्या पेपरबाबत काय, ते म्हणजे एथिक्स हा जो पेपर आहे ना तो तुमच्या नैतिक योग्यतेचे मूल्यमापन करतो, नैतिक योग्यतेचे मूल्यमापन करतो, ना की नैतिकतेच्या ज्ञानाचे। इंग्लिशमध्ये बघा, इट इव्हॅल्युएट्स एथिकल कॉम्पिटन्सी, एथिकल कॉम्पिटन्सी अँड नॉट नॉलेज अबाउट एथिक्स। एथिक्सबद्दल मी एवढी चार पुस्तकं वाचली, एथिक्सबद्दल मी ग्रीकामधल्या एवढ्या त्या विचारवंतांचा अभ्यास केला आहे, एथिक्सबद्दल मी ह्या विद्यापीठामधली जाऊन पुस्तकं वाचली, काही उपयोग नाही। जर स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये तू एथिकल नाही आहेस तर काही उपयोग नाही आहे। लक्षात घ्या, जर तुम्ही स्वतःच्या जीवनामध्ये दैनंदिन स्तरावर जर तुम्ही एथिकली करेक्ट असाल, करेक्ट वागत असाल, एथिक्स काय करावं काय करू नये जी वैश्विक उदात्त विचार आहेत हे जर तुम्ही फॉलो करत असाल, कृतीमध्ये आणत असाल, तर मित्रांनो तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील। आणि म्हणूनच लक्षात ठेवा, या लेक्चर हे पाहिल्यानंतर किंवा पहिल्यापासूनच थोडंसं एथिकली करेक्ट वागताच तुम्ही, मी असं नाही म्हणत, पण आणखी जास्त वागा। स्वतःच्या जीवनामध्ये जेवढं तुम्ही एथिकली करेक्ट वागाल ना तेवढं जास्त तुम्हाला ह्या पेपरमध्ये मार्क्स मिळणार आहेत, लक्षात घ्या। हां, तो मुद्दा पहिला। दुसरा, त्यामुळे उगी भारंभार पुस्तकं वाचत बसू नका, महत्त्वाचं आहे ती स्वतःमध्ये योग्यता निर्माण करा, म्हणजेच काय करा, स्वतःच्या जीवनामध्ये हे नैतिकता जी आहे ती प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा। बघा पुढचा मुद्दा, महत्त्वाचे मुद्दे, जसा पहिला सांगितला तसा पुढचा आणखी एक, पारिभाषिक शब्द किंवा संकल्पना, कीवर्ड्स। एथिक्समध्ये जास्तीत जास्त गुण घ्यायचे, सगळ्यात महत्त्वाचं आहे कीवर्ड्स। आयोगाने सिलॅबसमध्ये जे जे कीवर्ड दिलेले आहेत ना त्याबद्दल तुमची क्लॅरिटी प्रचंड पाहिजे, खूप चांगली पाहिजे। उदाहरणार्थ इंटेग्रिटी म्हणजे काय, इंटेग्रिटी किंवा प्रामाणिकपणा नक्की कसा परिभाषित करायचा, प्रामाणिकपणा नक्की कसा असतो, कशा पद्धतीने असतो, तुम्हाला माहिती पाहिजे। दुसरं, वैयक्तिक अनुभव व त्याचबरोबर जे काही थोर महापुरुष त्या ठिकाणी होऊन गेले, हां महान नेते होऊन गेले, महत्त्वाच्या स्त्रिया आहेत, महत्त्वाचे पुरुष आहेत, ह्या सगळ्यांचे जीवन तुम्ही वाचलेलं आहे, स्वामी विवेकानंद असतील, गाडगे महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या जीवनातले अनेक प्रसंग तुम्हाला माहिती आहेत, तर तुमचे वैयक्तिक अनुभव आणि ह्या महान थोर महापुरुषांच्या जीवनातले अनुभव ह्यांच्यासह उत्तरं लिहा, बस बघा तुमचे मार्क्स किती वाढतात ते। आणि तिसरा, चालू घडामोडी। दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला अनेक अशी उदाहरणं सापडतात की जिथे
सातत्याने लोक त्या डायलेमाला सामोरे जात आहेत, सातत्याने ते एथिक्स त्यांचे त्या ठिकाणी तपासले जात आहेत. शोधा, ओळखा, पहा आणि त्यानुसार त्यांचा उपयोग आपल्या उत्तरामध्ये करा. तेव्हा हे तीन गोल्डन रूल्स त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पहिला गोल्डन रूल आहे की वर्ड्सवरती खूप चांगलं काम पाहिजे. दुसरं वैयक्तिक अनुभव आणि थोर महापुरुषांचे किंवा स्त्रियांचे अनुभव. तिसरं चालू घडामोडीमध्ये आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अनेक घटना आणि त्यामध्ये लोक कशाप्रकारे काम करतायत एथिकली, हे ह्या सगळ्या बाबी आपल्याजवळ असल्या पाहिजेत. हे थ्री गोल्डन रूल्स आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला एथिक्समध्ये खूप चांगले गुण त्या ठिकाणी मिळणार आहेत. एथिक्स ह्या पेपरमध्ये दोन विभाग आहेत. विभाग अ पहिला जो आहे याच्यामध्ये काय आहे, वेगवेगळ्या प्रकारचे थेरोटिकल ॲस्पेक्ट्स आहेत. इमोशनल इंटेलिजन्स असेल, काही विचारवंतांचे विचार असतील, नियम असतील, हे. त्यामुळे हा पेपर थोडासा सैद्धांतिक आहे, म्हणजे थेरोटिकल प्रश्न याच्यामध्ये असतात. आणि त्यामुळे इथे काय बघा, सिलॅबसमध्ये जे जे दिलं आहे ते सिलॅबसमध्ये दिलेले मूलभूत मूल्य आणि तत्त्व यांच्यावर तुमचं सगळं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. हा पहिला मुद्दा करायचा आहे. दुसरा, याच्यामध्ये नैतिकता, एथिकल आणि नैतिक मूल्य, सद्गुण यासारख्या संज्ञांचं स्पष्ट आकलन, मगाशी कीवर्ड म्हटलं ना तसं. आणि त्याचबरोबर नैतिक दुविधा, डायलेमा, टू बी ऑर नॉट टू बी यासारखे अनेक सतत सातत्याने आपल्या आयुष्यामध्ये प्रसंग येत राहतात, त्याबद्दल तुमचं काय मत राहणार आहे, तुम्ही कसा निर्णय घेणार आहात. सो पेपर पहिल्या मध्यात, सॉरी विभाग अ मध्ये थेरॉटिकल प्रश्न आहेत, कीवर्डवर भर द्या. नंबर वन. नंबर टू, तुमचे जे काही नैतिक मूल्य सद्गुण आहेत स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न करा, त्यातून तुम्हाला चांगले मार्क्स येतील. आणि त्याचबरोबर डायलेमा कसे सॉल्व्ह करायचे हे सुद्धा शिकून घ्या. यातला विभाग ब, हा जो विभाग ब आहे ना, तो केस स्टडीजशी संबंधित आहे. केस स्टडीज, याच्यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारच्या केस स्टडी विचारल्या जातात. आणि याच्यामध्ये काय बघा, ह्या केस स्टडीमध्ये प्रामुख्याने मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वतःच्या जीवनामध्ये आपण काय करतो, काय करू, याचं जे काही महत्त्व आकलन आहे ना, ते आकलन तुम्हाला इथे लिहायचं. आणि तुमचं उत्तर हे प्रॅक्टिकल असलं पाहिजे, ना की फार असं ग्लोरियस, नाही, फार प्रॅक्टिकल असायला पाहिजे. कारण ग्लोरियस असेल किंवा काहीतरी उदात्त विचार लिहिताय तुम्ही, की जे प्रॅक्टिकल कधीच येऊ शकत नाही, उपयोग नाही. जे प्रत्यक्षात येऊ शकतं, निर्माण होऊ शकतं, त्याचा त्या ठिकाणी उपयोग करा आणि त्याबद्दल त्या ठिकाणी सांगा. जर हे केलं आपण तर डेफिनेटली आपल्याला याच्यामध्ये मार्क्स मिळतात. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, प्रॅक्टिस, डेली प्रॅक्टिस. डेली एक किंवा दोन प्रश्न तुम्ही केस स्टडीजचे हे लिहिलेच पाहिजे, तपासून घेतले पाहिजे, त्याच्यावर फीडबॅक घेतला पाहिजे आणि मगच पुढे तुम्ही केलं पाहिजे. आणि यातूनच तुम्ही खऱ्या अर्थाने खूप चांगले गुण मिळवू शकाल, निश्चितच. आणि मग शेवटी संदर्भ ग्रंथ, मराठीतून खरं तर काय वाचलं पाहिजे, तर मराठीतून पहिलं तत्वज्ञानाचं पुस्तक वाचा, दुसरं मानसशास्त्राचं पुस्तक वाचा आणि तिसरं समाजशास्त्राचंही पुस्तक वाचा. सो तत्वज्ञान, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र यांचे स्टेट बोर्ड वाचा. स्टेट बोर्ड हे फार महत्त्वाचे आहे. त्यानंतर पाश्चिमात्य तत्वज्ञानाची कहाणी हे साने गुरुजी यांनी भाषांतरित केलेलं एक पुस्तक आहे. हां, ज्या विद्यार्थ्यांना वेळ आहे त्यांच्यासाठी सांगतोय, तर त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं, साने गुरुजी यांचं. त्यानंतर माधवी कवी मॅडमचं एक पुस्तक आहे, नीतीशास्त्र, सचोटी आणि योग्यता. हे फार परिपूर्ण नाही आहे, पण किमान सुरुवातीला आपल्याला ह्या पुस्तकापासून नक्की सुरुवात करता येईल. नीतीशास्त्र, सचोटी आणि योग्यता, माधवी कवी. आणि मग दररोजची योजना, मासिकं, त्यानंतर द हिंदू असेल, एक्सप्रेस असेल, तुम्ही जो वाचता ना तो निश्चितपणे व्यवस्थित वाचा. आणि त्याच्यामधले ह्या एथिकल बाजू नेहमी सातत्याने एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करा. आणि ह्या सगळ्यांबरोबरच एखाद्या त्या ठिकाणी क्लासच्या ज्या नोट्स आहेत त्याही फॉलो करा. डेफिनेटली तुम्हाला यातून खूप चांगला फायदा होऊ शकेल. लक्षात घ्या, शेवटी काय बघा की ब्युरोक्रसी जी आहे, त्या ब्युरोक्रसीबद्दल किंवा नोकरशाहीबद्दल असं म्हटलं जातं की ही नोकरशाही अशा प्रकारच्या दगडांप्रमाणे आहे. ही जे दगड आहेत ना, हे दिसत नाही. का? कारण ती जमिनीत गाडली गेलेली असतात. पण जमिनीत जी गाडली गेलेली दगडं आहेत ना मित्रांनो, ज्याला आपण पाया म्हणतो, त्याच्यावरती सगळी इमारत उभारलेली असते. आणि त्यामुळे लक्षात घ्या की हा तुम्ही पाया बनणार आहात या भारतीय विकासाचा, भारतीय विकासाच्या या गाथेचा तुम्ही पाया बनणार आहात. तेव्हा तुमचा पाया हा तुमच्या नैतिकतेवर डिपेंड आहे. तुमची नैतिकता ही किती योग्य आहे, तुम्हाला ती किती चांगली माहिती आहे, ती किती तुम्ही त्याबद्दल सजग आहात, हे फार महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, इथे कृत्रिमता आणता येत नाही, बरं का?
उत्तरामधून आपण कसा विचार करतो हे स्पष्टपणे जाणवतं, हे स्पष्टपणे जाणवतं तेव्हा तिथे कृत्रिमता आणता येत नाही। स्वतःची नीतिमूल्य दररोजच्या आपल्या जीवनामध्ये अवलंबण्याचा प्रयत्न करा, निश्चित तुम्ही परीक्षेमध्येही यशस्वी व्हाल आणि अधिकारी झाल्यानंतर सुद्धा यशस्वी व्हाल। सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारच्या आणखी काही अडचणी असतील तर निश्चितपणे खालती जे टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, फोन नंबर दिलेले आहे, त्याच्यावरती कॉल करा, आम्हाला संपर्क साधा। आपण या ठिकाणी आपल्या या प्लॅटफॉर्मवरती मेंटोरशिपच्या प्रोग्रामच्या माध्यमातून सतत मुलांना पहिल्या दिवसापासून या नैतिकतेचे धडे देत असतो, त्यासाठी मदत करत असतो। तेव्हा तुम्हाला सुद्धा तुमच्या या जीवनामध्ये, तुमच्या या प्रक्रियेमध्ये निश्चितपणे याचा फायदा होईल। धन्यवाद। द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू।